आम्ही भीमपुत्र टेक्सास गायकवाड संस्थापक अध्यक्ष बुद्धविहार कृती समिती आपणा सर्वांना सांगायचं आहे की 25 डिसेंबर 1954 रोजी तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांची मूर्ती ऐतिहासिक धम्मभूमी देवरुड येथील बुद्धविहारात बसवून एक क्रांती केली, पण त्याहीपेक्षा मोठी क्रांती जी केली की त्यांनी त्यांच्या भाषणात असं सांगितलं की जो धर्म 1200 वर्षापूर्वी परागंदा झाला होता त्याच बौद्ध धम्माची आपण इथं पुनर्स्थापना करत आहोत, म्हणून ही धम्मभूमी म्हणून जगाला प्रसिद्ध आहे। तर बाबासाहेबांची अशी इच्छा होती, त्यांचं महास्वप्न होतं की ते धम्मपीठाची निर्मिती करावं, धम्मशील वातावरण निर्माण करावं, आणि त्यांना अभिप्रेत असणारं धम्मशील वातावरण 25 डिसेंबर 2019 रोजी ऐतिहासिक धम्मभूमीवर लाखोंची बौद्ध वंदना घेऊन आम्ही पार पाडलं आणि त्याची सुरुवात झाली। मागच्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळं हा कार्यक्रम करता आला नाही, पण यावर्षी पुन्हा मोठ्या उत्साहाने आपण 67व्या वर्धापनदिनी महाबुद्ध वंदना घेत आहोत। सकाळी 7 वाजता इथं बुद्ध वंदना होईल, बुद्ध गाथा होईल। त्यानंतर 8 वाजता विदर्भ भीमसैनिकांच्या रॅलीची सुरुवात होईल, त्याचं नेतृत्व संघपर शिरसाट करतील। त्याच्यानंतर 9:30 वाजता पंचशील ध्वजारोहण होणार आहे आणि ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त माननीय कृष्णप्रकाश यांच्या हस्ते होणार आहे। त्याच्यानंतर 10 वाजता महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रम होणार आहे। वंदने भंते ज्ञानज्योती यांना सन्मानाने आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांच्या हस्ते बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पाडणार आहे। त्याच्यानंतर इथं दरवर्षी बुधवार कृती समितीचा कार्यक्रम असतो, त्यामध्ये राजरत्न आंबेडकर यांचे प्रवचन असेल आणि त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट सुभाष जंजाळे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी के बर्वे, ट्रस्टी चेअरमन दिवती सोसायटी ऑफ इंडिया ही असतील। त्याच्यानंतर पुरस्काराचा कार्यक्रम आहे। माननीय राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांना आम्ही बुद्धभूषण पुरस्कार देतो, कारण त्यांनी फार मोठं बौद्ध धम्मासाठी काम केले कर्नाटकामध्ये। त्यानंतर अशोक सिद्धार्थ खासदार यांना आम्ही संसदरत्न पुरस्कार देतो आहे। मग डॉक्टर विलासराव बांबर्डे माजी न्यायमूर्ती यांना आपण न्यायरत्न पुरस्कार देतो आहे। प्रमोद गायकवाड यांना क्रांतिरत्न पुरस्कार देतो आहे। प्राचीताई दुधाने ज्या फार मोठं प्रबोधनाचं कार्य करतात तर त्यांना आपण प्रबुद्ध रत्न पुरस्कार देत आहोत। आणि वंदने भीमचार हरीश गंगाधर चौरेंच्या स्मरणार्थ आपण जो पुरस्कार देतो प्रबुद्ध साहित्यरत्न, तो पुरस्कार लक्ष्मणराव अभंगेंना आपण देतो आहे। त्यानंतर ओबीसी बांधवांच्या धर्मांतरासाठी जे मोठं काम करतात ते प्राध्यापक उल्हासराव राठोड यांना आपण धम्मरत्न पुरस्कार देतो। त्याचप्रमाणे प्राध्यापक सुधाकरराव नगरे जे बौद्ध मॅनेस्टी चालवतात पारनेरला, त्यांना आपण धम्मरत्न पुरस्कार देतो। तसंच त्यांच्या सोबत विजय कांबळे आहेत आणि ॲडव्होकेट प्राध्यापक राजाराम बडगे आहेत, त्यांना आपण धम्मरत्न पुरस्कार देतो आहे। त्यानंतर माणिकराव वाघमारे, विजयकुमार पंडित, सुरेंद्र खरात यांना आपण भीमरत्न पुरस्कार देतो आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर चलो बुद्ध की ओर हा परिसंवाद असणार आहे, ज्याच्यामध्ये संतोष हनुमंत उपरे, त्यानंतर प्राध्यापक डी एस नरसिंगे आणि माननीय रमेश जाधव हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत। तर ह्या कार्यक्रमानंतर मग तरी आम्ही बोलू नये हा क्रांतिकारी कवींचा कवी संमेलन होणार आहे, ज्याचा अध्यक्ष आकाश अपा सोरणे हे करणार। तर हा कार्यक्रम बुद्धविहार कृती समितीच्या आधिपत्याखाली दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्धजन विकास समिती, धम्म पीठ मॅ मॉनेस्ट्री
पारनेर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे। आणि आता लॉकडाऊनचं डाऊन झालेलं आहे, सुरुवात डाऊनची झालेली आहे, पण तरीसुद्धा आपण येताना प्रत्येकाने इथं हे निर्बंध पाळायचे, नियम पाळायचे कोरोनाचे। या निमित्ताने मला विशेष आभार मानावे लागते की जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस आयुक्त कृष्णप्रकाशजी की ज्यांनी आणि देवरोड पोलीस स्टेशन ज्यांनी आम्हाला कुठली आडकाठी न करता फक्त आम्हाला सूचना दिल्या आहेत की कोरोनाचे जे आहेत ते संकेत पाळावेत, ते नियम पाळावेत, त्यापासून आपण आपला बचाव करावा। आणि आम्ही इथं ज्यांच्याकडे मास्क नव्हते त्यांना मास्कही पुरवणार आहोत, त्यांचं सॅनिटायझेशन आम्ही करणार आहोत आणि निर्भीडपणे लोकांनी या कार्यक्रमाला यावं असे मी सर्वांना जाहीर विनंती करतो, आवाहन करतो। आणि जसं 2019 जी महाबुद्धवंदना झाली ती झाल्यानंतर अनेकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली की बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 इथं प्रथमच भारतामध्ये त्रिसरण पंचशील जाहीररित्या घेतलं होतं, त्याचे स्वर अजूनही तिथं घुमत आहेत आणि त्या स्वरामध्ये आमचे स्वर महाबुद्धवंदनेचे मिसळले, हा त्यांना आनंद मिळाला, तो आनंद आपणही घ्यावा। तो आनंद घेण्यासाठी आपण 25 डिसेंबर 2021 सकाळी इथे यावं अशी मी तुम्हाला सर्वांनी विनंती करतो। आणि आपले रजागत, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम।